जे विद्रोहाचे वारं महाराष्ट्रात सुटलं आहे, जोरात वाहतं आहे, त्याच्यामुळे आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे. आणि हा अपशकून आहे ह्या सरकारला की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही. ह्या एक निसर्गाने सूचित उशिरा इशारा दिला आहे पुढे काय होणार आहे याचा. आणि असा कमकुवत पुतळा तुम्ही बसवताच कसा? असे पुतळे जर लावलेले पडायला लागले तर जगात आपली काय काय इज्जत राहील? शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो, शिवाजी महाराजांचा वाईट. सरकार निधी देत असतं जतन करण्यासाठी, ऐतिहासिक किल्ल्यांसाठी, कसं बघतात एकीकडे संसद देखील करत, दुसरीकडे अशा प्रकारचे पुतळे. हेच हे जी टक्केवारी सुरू झाली ना, 50%, 40%, 50%, 40%, त्याच्यामुळे कामाचं क्वालिटी राहत नाही. आणि क्वालिटी न राहिल्यामुळे हे सगळं घडतंय. तुम्ही अनेक पुरातन मंदिरात जा, आतमध्ये उभ्या राहा गाभाऱ्यात, एक थेंबही पाणी पडत नाही, एक थेंबही. हजार हजार वर्ष झालेत त्या मंदिरांना. अयोध्येतलं जे मंदिर बांधले गेलं तिथे तर दररोजच आजकाल राम श्रीराम आंघोळ करत असतात की एवढं वरनं पाणी टपकत असतं खाली. हे काय प्रकारचं बांधकाम करता तुम्ही? क्वालिटी 50% घेतल्यावरती क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज होणारच. बांधलेला पूल पडतो गुजरातमध्ये, 40-50 माणसं मृत्यूमुखी पडतात. कसं काय होतंय? 40% भ्रष्टाचार. महाराष्ट्रामध्ये तर राजरोस आता 50%वर गेलेत. आणि तुम्ही ॲडव्हान्स तुम्हाला टेंडर देतो, पहिले 10% ठेवा. ते टेंडरवाले पळून जातात. 10% कसे काय ठेवायचे? म्हणजे 2000 कोटी रुपयाचा जर हे असेल, टेंडर असेल, तर आधी 200 कोटी रुपये ॲडव्हान्स, मग बाकी पुढे बोलूया. असं राज्य सरकार कधीच चाललं नव्हतं. आणि माझ्या अंताने त्यांना कल्पना आली आहे की आपण शेवटचा घटका मोजतो आहोत. सर, एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते तुमच्या नावाने, कसं बघता या ठिकाणी? मी पण ऐकली. ही 5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप आहे. फिल्म इंडस्ट्रीतला एक मोठ्या माणसाला काही त्रास दिला जात होता, त्यासंबंधी तेव्हाच्या आमच्या पक्षातले ज्येष्ठ नेते, मी त्यांचं नावही ऑडिओ क्लिपमध्ये घेतलं आहे, त्यांनी त्यांच्याकडे तक्रार केली की पक्षाचा एक माणूस असा असा त्रास देतो आहे. मल्लिकार्जुन जे आहेत त्यांना पक्षात मीच आणलं होतं, त्यामुळे मी त्यांना सांगितलं, अरे बाबा कशाला करतो हे सगळं, सोड ना यार. कारण का त्याच्या मागचं बॅकग्राऊंड फार विचित्र होतं, ते मी इथे सांगू इच्छित नाही. आता 5-6 वर्षापूर्वी जे ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप मिळतील, खूप. आता सुपारी घ्यायची म्हटल्यावर सुपारी घेणार ना. सुपारी, तुमचं नावच सुपारी आहे, सुपारी ठाकरे. त्याच्यामुळे मला हे असे ऑडिओ क्लिप वगैरे मीडिया ट्रायलला मी कधी घाबरलेलो नाही, घाबरत पण नाही. तत्कालिक परिस्थिती काय होती ही कोणालाही माहीत नाही आहे. मग जर एवढंच होतं आणि एवढं सत्याची बाजू होती तर पोलिसांनी केस का नाही रजिस्टर केली? ते एवढ्या वेळा पोलीस स्टेशनला गेले, बॉम्बे क्राईममध्ये गेले, ठाणा क्राईममध्ये गेले, नवी मुंबई क्राईममध्ये गेले, ती पोरगी सगळीकडे गेली, माझी तक्रार घ्या, माझा छळ झाला आहे, माझा लैंगिक छळ झाला आहे. पोलिसांनी एकही तक्रार का नाही नोंदवून घेतली? काहीतरी बॅकग्राऊंड असेल ना त्याला. ज्याच्याबरोबर झालं होतं त्याचंही नाव मला घ्यायचं नाही आहे, पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. टी सिरीज नाव ऐकलं आहे का? टी सिरीज त्याच्या मालकाबरोबर केलं जात होतं ब्लॅकमेलिंग. बदलापूर प्रकरणातनं यांना पळ काढता येणार नाही. आणि माझी ऑडिओ क्लिप चालवून ते जर म्हणत असतील बदलापूर फिरवू, तर आज एक्सपोज झाले ना. 4-5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप, त्याच्यामध्ये कोणीतरी ब्लॅकमेलिंग करतंय. तो माणूस आमच्या म्हणजे आता ती परीकडे असलेल्या ज्येष्ठ नेत्याकडे जातो, तो ज्येष्ठ नेता मला फोन करतो की बाबा हे थांबव, मी थांबवण्यासाठी प्रयत्न करतो. मी पैशाची ऑफर दिली का?
मी माझ्या भाषेत त्याला सांगितलं की करू नको, कशाला करतोय रे. आता ही ऑडिओ आणि व्हिडिओ काढून काय होणार आहे. माझ्या आता काल काय गुन्हा घडला असता तर ठीक आहे, चालवली असती तर थोडस मी बैचैन झालो असतो. हे झालं आता गेलं डोक्यावरनं पाणी गेलं. जितेंद्र आवडेंचे अनेक पॉइंट असे शोधतात सत्ताधारी की अरे सुधा यार, मला जेवढं बदनाम करायचंय करा. याचा अर्थ जितेंद्र आव्हाडचा काटा कुठेतरी रुपतोय. मग तो काटा असा काढायला नको का? चला माझी किंमत तर वाढवत आहेत. खास करून मनसेकडे आता प्रकरण. अरे जाऊ द्या मनसेकडे, जाऊ द्या ना कोणाकडे जाऊ द्या हो. अशी सुपारी उचलणारे खूप असतात जगामध्ये. निवडणुकीच्या पूर्वी हे सर्व अरे सोडावं, निवडणुका नाही असल्या कारणाने निवडणुका फिरतात. राज ठाकरे बदलापूरला का नाही गेले आतापर्यंत? अहो आज झाले ना किती दिवस. अशा प्रकरणामध्ये माणुसकीच्या नात्याने 24 तासात पोचायला पाहिजे. मराठी माणसाचा अभिमान असलेले राज ठाकरे यांचा हात त्या पोलीसच्या आईच्या डोक्यावरनं, बापाच्या डोक्यावरनं फिरायला पाहिजे होता की घाबरू नका मी तुमच्या बरोबर आहे. तर माझी व्हिडिओ क्लिपचं प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे, ऑडिओ क्लिपची. आणि मी उद्या सांगितलं माझा आवाजच नाही तर काय तपासायला देणार आहेत? मी सांगतो माझा आवाजच नाही, जा डुप्लिकेट आवाज काढलाय. राज ठाकरे कोणाचाही आवाज काढू शकतात, त्यांनी माझाच आवाज काढून क्लिप केली तयार असेल. तुम्हाला माहिती आहे ते किती मोठे मिमिक्री आर्टिस्ट आहेत ते. वामन म्हात्रेने देखील पत्रकारांना थेट मला वाईट वाटत. पोलीस कुठेतरी कमजोर पडतो नाही? नाही असं ठाणा पोलिसांना दोष देऊ नका. सत्ताधाऱ्यांचे फोन आल्यावरती मागच्या 5 वर्षात म्हणजे मागच्या 2.5-3 वर्षामध्ये ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे झालंय पोलिसांवरती याच्यात पोलिसांचा इतकिंचितही दोष नाही. काही पोलीस जरूर भडवेगिरी करतायत, दलाली करतायत, पण 99% पोलीस हे अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांच्या मना असं दडपणाने काम करतायत. काही जण हरामी आहेत, ते आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी राजकारण्यांचा फायदा उचलतायत हे राजकारण्यांनी पण समजवायला हवं. अरे बिचारा मी आत्ता पोलीस ह्याला गेलेलो कमिशनर ऑफिसमध्ये, एका पोलिसाच्या चेहऱ्यावर हास्य नाही. अरे त्यांचा दोष काय? चला काढा त्या शितोळ्याबाईचे कॉल लॉग आणि कोणी कोणी फोन केलेत सांगा बरं. चला काढा CPचे कॉल लॉग आणि कोणी कोणी फोन केलेत सांगा बरं. अरे तुम्ही त्यांच्यातली जी क्रियाशीलता आहे ती निष्क्रिय करणार असाल तर त्या बिचाऱ्या पोलिसांना दोष देऊन फायदा काय? अरे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही पोलिसांना वापरता. कळव्यामध्ये आमची पाईपलाईन बनवतो आम्ही, त्याला एक सत्ताधारी म्हणजे एक नवीन जो गट सक्रिय झाला आहे त्यांना जॉईन मारायचा होता म्हणून पोलिसांचा वापर. आज 1000 महिला रस्त्यावर उतरल्या, 1000 महिला हे असं नाही चालतो. पोलीस हे रक्षणासाठी आहेत, तुमच्या रक्षणासाठी नाही. समाजात काही घडणार नाही त्याच्यासाठी आहेत. मी पोलिसांना अजिबात दोष देत नाही. सध्याची सरकारची कार्यमध्ये कार्यकुशलता ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीत कायद्याची बूज राहिलेली नाही आणि त्याला कारण सत्ताधारी आहेत. पोलिसांना दोष देऊ नका. हे सत्ताधारींचे चमचे जे काय आहेत ना पोलीस दलामध्ये, ठाण्यामध्ये पण 2-4 आहेत. मी कधीतरी निवडणुका जाहीर झाल्यावर त्यांची नावं पण घेईन. यांनी खरं बदनाम करून टाकलं.